तुळजाभवानी देवीचा चांदीचा मौल्यवान मुकुट हा चोरीला गेलाय. 43 भार वजनाचा चांदीचा मौल्यवान मुकुट हा गहाळ झाला. तुळजाभवानी देवीचे अनेक मौल्यवान अलंकार हे गहाळ झालेत आणि आता ही एक अपडेट येते, ती म्हणजे देवीचा चांदीचा मौल्यवान असा मुकुट सुद्धा चोरीला गेलेला आहे, गहाळ झालेला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत यांच्याकडून. सुशांत, तुळजाभवानी देवीचा मुकुट आता गहाळ झाला, या आधी सुद्धा अनेक अलंकार गहाळ झाले, काय अधिकची अपडेट? गार्गी, नक्कीच की तुळजाभवानीचा मौल्यवान आणि फार मौल्यवान अशा असलेल्या चांदीचे किंवा सोन्याचे दागिने गहाळ झाल्याची अनेक वेळा तक्रार नोंदवण्यात आली आहे. 2000 सालापासून हे प्रकरण चालू आहे, मात्र याची दखल 12 डिसेंबर 2023 ह्या वेळेचा एक तक्रार दाखल करण्यात आली पोलीस स्थानकात आणि त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. पोलिसांकडून असे सांगण्यात आले की आता या संबंधी आम्ही लवकरात लवकर कारवाई करू आणि त्याच्यानंतर 20 तारखेला गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला, मात्र त्यातली एक व्यक्ती अज्ञात असून 7 जणांवर दाखल करण्यात आला. आणि आता असंही कळलं की 43 भार वजनाचा एक चांदीचा मौल्यवान मुकुटही गहाळ आहे. याचबरोबर अनेक मौल्यवान जे चांदीचे त्रिशूळ किंवा मोत्याचे आणि सोन्याचे तुकडे, चांदीचे प्रबळ असे मंगळसूत्र, असे अनेक दुर्मिळ आणि पुरातन अलंकाराचा ऐवज खजिन्यातून गायब असल्याचं लक्षात येत आहे. अधिक अपडेट सुशांत तुमच्याकडनं घेत राहू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.